महाराष्ट्र एक इंच सुद्धा जागा देणार नाही. संजय राऊत हे चीनचे एजंट आहेत. कोणी कसा शोध लावला तुम्ही? चीनचे एजंट. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातली एक इंच सुद्धा, कर्नाटकातली एक इंच, आम्हाला एक इंच नकोच आहे, आमची जागा आम्हाला पाहिजे. मी आपल्याला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण काय होतं की विरोधी पक्षात आल्यानंतर पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक साधारणतः मला असं वाटतं पद्धत झालेली आहे की जो विरोधी पक्षात असतो त्याच्याकडे पेन ड्राईव्ह यायला लागतात. जसं कर्नाटक सरकारनी एक भूमिका मांडली की एक इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही, एवढी धमक आपल्यामध्ये आहे का? आपण मांडू शकतो का? खरं म्हटलं तर आज हा प्रश्न सुटायला जेवढी पूरक परिस्थिती आहे तेवढी यापूर्वी असेल, पण सोडवला गेला नाही. ती का आहे? कारण कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एका पक्षाचं सरकार आहे. एका देशातली दोन राज्य असल्यानंतर ह्या तंटा सोडवण्याची जबाबदारी आहे कोणाची? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आपल्या सरकारकडनं ज्या आग्रहीपणाने कर्नाटक सरकार भूमिका मांडते तशी भूमिका आपलं सरकार मांडताय का? आम्ही होतो ठीक आहे, आम्ही काय केलं, तुम्ही काय केलंय हे ठेवा बाजूला, आपण काय करणार आहोत हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. आताच माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रस्ताव मांडला त्याच्यावरती मी माझी काही मतं मांडू इच्छितो आणि आपण त्याबद्दल मला संधी दिली त्याच्याबद्दल आभारी आहे. प्रश्न फार महत्वाचा आहे आणि एका गोष्टीचं मला बरं वाटलं की सभागृहातील सर्वच सदस्यांचं या विषयाबद्दल एकमत आहे. त्याबद्दल मी पहिल्या प्रथम सर्व सदस्यांचं पक्षभेद बाजूला ठेवून अभिनंदन करतो की निदान मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्याच्याबद्दल मी खास धन्यवाद देतोय. जवळपास आता उल्लेख केला 56, पण त्या आधीपासून बेळगाव आणि तो जो सगळा आम्ही कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र मुद्दा म्हणून म्हणेन, याचं कारण असं की आज आपण ठराव कोणी आणावा, चर्चा कोणी करावी, नावं कोणाची असावी, किती असावी याच्यावरती नाथाभाऊ आपण बोलतो आहोत, पण ज्या वेळेला भाषावार प्रांतरचना झाली त्याच्या कितीतरी आधीपासून हा जो काही संपूर्ण प्रदेश आहे त्याच्यामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा म्हणून मुरलेली आहे, रुजलेली आहे आणि तिथल्या कित्येक पिढ्या या मराठी भाषेमध्ये बोलत आलेल्या आहेत, शिक्षण घेत आलेल्या आहेत आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार करत आलेले आहेत. मुळामध्ये हा लढा जो आहे तो दोन भाषांचा नाही आहे, सरकारमधला आहे का त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो, पण हा लढा जो आहे तो माणुसकीचा लढा आहे. कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, जवळपास तेवढाच किंवा त्याहूनही अधिक काळ तिथली मराठी माणसं मराठीमध्ये बोलत आहेत आणि एवढं बोलून सुद्धा त्यांनी विविध मार्गांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून त्यांनी दाखवलेल्या आहे, आंदोलनं केलेली आहेत, नंतर ठरावही मंजूर झालेले आहेत. मी आपल्याला एक पेन ड्राईव्ह देणार आहे. कारण काय होतं की विरोधी पक्षात आल्यानंतर पेन ड्राईव्ह यायला लागतात, अशी एक साधारणतः मला असं वाटतं पद्धत झालेली आहे की जो विरोधी पक्षात असतो त्याच्याकडे पेन ड्राईव्ह यायला लागतात. पण हा जो पेन ड्राईव्ह आहे, या पेन ड्राईव्हमध्ये मी साधारणतः 70s महाराष्ट्र सरकारनेच एक फिल्म केलेली आहे, केस फॉर जस्टिस, ती फिल्म मी मुद्दा म्हणून आणलेली आहे. या फिल्मचा जो एक उद्देश होता तो उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. साधारणतः 18व्या शतकापासून तिकडे मराठी भाषा कशी वापरत आहे, मग जुन्या पाट्या त्याच्यामध्ये आहेत, जुने काही प्रशासकीय कामकाजाचे कागद जे मराठीमध्ये आहेत, इतर आणखीन काही महिला मंडळ कशी मराठीमध्ये होती, शाळा कशा मराठीमधल्या होत्या, इतर जी काही संस्था आहेत त्या कशा मराठीमधल्या, ह्याचे सगळे पुरावे त्याच्यामध्ये आहेत. परंतु ती जी फिल्म आहे त्याच्यात अर्ध्या भागामध्ये ऑडिओच नाही आहे. मी आपल्याला हा पेन ड्राईव्ह देऊ इच्छितो, तो आपण घ्यावा. आणि माझी विनंती आहे की हा पेन ड्राईव्ह ह्याच्यातली जी फिल्म आहे ती या सभागृहातल्या सदस्यांना तर आपण दाखवावीच, पण दोन्ही सभागृहातल्या सदस्यांना ही फिल्म दाखवण्यात यावी की जेणेकरून जे नवीन पिढीतले आता सगळे लोकप्रिय सदस्य, सन्माननीय सदस्य या सभागृहात आलेले, त्यांना कळू द्या की हा ठराव म्हणजे नेमकं काय आहे आणि हा ठराव कशासाठी आपण आणतोय, का आपण तिथल्या जनतेच्या पाठीशी उभं राहायचं आणि कशी त्या जनतेवरती एक भाषिक अत्याचाराची एक जी पकड दिवसागणिक घट्ट होत चाललेली आहे त्याच्याविरुद्ध आपण काय नेमकं करायला पाहिजे हे ही फिल्म बघितल्यानंतर कळेल. या
विषयावरती पूर्वी महाजन रिपोर्ट म्हणून एक रिपोर्ट आला होता. मला वाटतं आपल्या हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश महाजन आणि त्यांनी तो रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टची चिरफाड करणारं पुस्तक आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुस्तक पण जर आपल्या इकडे असेल तर तेही सर्वांना द्यावं, नसेल तर एक कॉपी मी ती आपल्याला देतो आहे. ही झेरॉक्स कॉपी मला सापडली, कारण आता ओरिजिनल पुस्तकं सुद्धा आता दुर्मिळी झालेली आहेत. म्हणजे हळूहळू करत हा जो सगळा काही एक मराठीचा ठसा आहे तो तिथला पुसण्याचा प्रयत्न होतोय. मी जे म्हणालो की हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा नाहीये, तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की किती वेळेला मराठी माणसांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत, किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक सरकार तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करते, खोटे गुन्हे दाखल करते, मारपीट करते. हा ठीक आहे, मी असं मध्ये ऐकलं की काही जणांनी ह्या किंवा खालच्या सभागृहात सांगितलं असं मी ऐकलं, कारण मी तेव्हा उपस्थित नव्हतो, की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्या, तुम्ही काय सांगताय. पण तुम्ही लाट्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता, आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेलात आणि तेव्हा लाट्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणं, हा असा त्याचा अर्थ होत नाहीये. मग प्रश्नमुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसांनी लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या, अत्याचार सहन करायचे, रक्त सांडायचं, किती काळ करायचं. आपण आज नुसतं चर्चा करायची आहे, किती काळ आपण चर्चा करणार आहोत आणि काय चर्चा करणार आहोत. जसं कर्नाटक सरकारनी एक भूमिका मांडली की एक इंच सुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही, एवढी धमक आपल्यामध्ये आहे का, आपण मांडू शकतो का. खरं म्हटलं तर आज हा प्रश्न सुटायला जेवढी पूरक परिस्थिती आहे तेवढी यापूर्वी असेल, पण सोडवला गेला नाही. ती का आहे, कारण कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री केंद्रात बसलेल्या माननीय पंतप्रधानांना आपला नेता मानतात, गृहमंत्र्यांना आपला नेता मानतात. परंतु गेल्या 8-15 दिवसांपूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, खरं त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेलेत. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का. मग गृहमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली, दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले आणि सर्वोच्च न्यायालयात हा जोपर्यंत खटला दाखल आहे, प्रलंबित आहे, तोपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवायची. ही परिस्थिती कोणी बिघडवलेली आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो काही सीमावाद आहे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर एक एक पावलं पुढे कोण टाकत गेलेलं आहे? महाराष्ट्र टाकत गेलंय का, कर्नाटक टाकत गेलेलं आहे? आणि जर मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात ही केस गेल्यानंतर कर्नाटकाने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, हे जर का मी चुकत नसेन तर ते नमूद केलं गेलं पाहिजे. आणि बेळगावचं नामांतर केलं गेलेलं आहे, मराठी भाषेवरती अत्याचार केले गेलेले आहेत. आम्ही साधा इकडे कायदा केला की आपल्या इथल्या दुकानांच्या पाट्या या मराठीत पाहिजेत, तर त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेलेत. पण तिकडे मराठीमध्ये पाटी लावली किंवा मराठीमध्ये बोललं, महाराष्ट्रात जायचं बोललं, तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आहेत आपण? एका देशातली दोन राज्य असल्यानंतर ह्या तंटा सोडवण्याची जबाबदारी आहे कोणाची? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आपल्या सरकारकडनं ज्या आग्रहीपणाने कर्नाटक सरकार भूमिका मांडते तशी भूमिका आपलं सरकार मांडताय का? आम्ही होतो ठीक आहे, आम्ही काय केलं, तुम्ही काय केलंय हे ठेवा बाजूला, आपण काय करणार आहोत हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माणुसकीचा प्रश्न जो बोललो तो हाच आहे की शिवसेनेने एक प्रयत्न केला होता. नाता भाऊ आपण म्हणाले की हा ठराव शिवसेनेतर्फे आहे, कारण आहे, आमचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 1969 साली ज्या वेळेला सीमावादावरनं एक आंदोलन पेटलं होतं, मी त्या आंदोलनात सहभागी नव्हतो. म्हणजे उगाच सांगणार नाही मी बाबरीच्या आंदोलनात होतो, या आंदोलनात होतो, तो मग गोळ्या कशा जाताना पाहिल्या आणि, पण त्या वेळेला तो जो ती जी घटना घडली तेव्हा मी तिकडे माझ्या आईसह उपस्थित होतो. प्रसंग काय होता की तेव्हाचे उपपंतप्रधान मोराजीभाई देसाई हे मुंबईत येणार होते. माहीमचा तो नाका आहे चर्चचा, तिकडे त्यांची गाडी थांबवली जाणार, ती थांबणार होती. एक सीमावासियांकडनं एक निवेदन त्यांना देणार दिलं जाणार होतं आणि ते घेऊन ते निवेदन घडी करून खिशात टाकून ते जाणार होते. प्रत्यक्षात काय घडलं, मोरारजी देसाई आले पण बेगुमानपणाने ते त्यांची तर गाडी गेलीच, पण पायलट कार वगैरे दणादणादणा सगळं बाजूला करत उडवून, म्हणजे त्याच्यात एक आपला फोटोग्राफर जखमी झाला, एका शिवसैनिकाच्या पोटावरनं गाडीचं चाक गेलं आणि अचानक तुफान लाठी यायला सुरू झाला, दगडफेक सुरू झाली, अश्रुधूर सुरू झाले.
आणि त्याच्यानंतर त्याच पहाटे माननीय शिवसेना प्रमुखांना अटक झाली. 3 महिने शिवसेना प्रमुख त्यांच्यासोबत मनोहर जोशी, दत्तजी साळवी हे येरवड्याच्या तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली, खटला चालू राहिला. मुंबई जळत होती, 10 दिवस मुंबई जळत होती. पोलीस आणले, मिलिटरी आणण्याचा प्रयत्न झाला, पण मुंबई काही शांत होत नव्हती. माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला तुरुंगातून आवाहन केलं आणि एका क्षणात मुंबई शांत झाली. हे मी का सांगतोय की शिवसेना आणि हा सीमावाद, सीमा प्रश्न, त्यावेळेला तिथले जे सगळे नेते होते, बाबूराव ठाकूर होते, सायनाक होते, आणखीन काही मंडळी होती, ती यायची आमच्या घरी, बैठका व्हायच्या, मग विविध प्रकारे त्याच्यावरती चर्चा व्हायची. हे लहानपणापासून मी ऐकत मी इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे जवळपास त्याच विषयाला आता 50 वर्ष होऊन गेली. 50 वर्ष हे विविध मार्गाने सगळं सांगतायत. आणि त्या पलीकडे जाऊन मी सांगतो की हे जरी सत्य असलं तरी त्याच सुमारास मुद्दामून शिवसेना प्रमुखाने एक प्रयत्न असा केला होता की जनरल करियप्पा, किती जणांना त्यांचं नाव माहिती असेल कल्पना नाही, पण जनरल करियप्पा आपल्या देशाचे एक सैनिक, त्यांना शिवसेनेने कर्नाटकातले ते असून सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी की आमचं तुमचं एक भाषेचं भांडण नाहीये, त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली होती. म्हणजे हा एक प्रकार आम्ही प्रयत्न करून पाहिला होता. आणि जनरल करियप्पांबद्दल मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की जनरल करियप्पा हे जनरल म्हटल्यानंतर सैन्यामध्ये होतेच, पण त्यांचा मुलगा सुद्धा सैन्यात होता आणि तो मुलगा तिकडे पाकिस्तानमध्ये युद्धबंदी होता. जेव्हा हे कळलं की इकडे हे जनरल होते तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला आम्ही सोडून देतो, तेव्हा करियप्पाने त्यांना सांगितलं की नाही, केवळ माझा मुलगा आहे म्हणून त्याला सोडायचं नाही, तो भारताचा सैनिक आहे, जसं तुम्ही ज्या वेळेला इतर सैनिकांना सोडाल त्याच वेळेला माझा मुलगा सुटला पाहिजे. म्हणजे ही देशभावना ही कर्नाटकातल्या लोकांमध्ये सुद्धा आहे, त्याचा आम्ही आदर करतो. पण आत्ता हे जे काही सगळं चाललेलं आहे हे काय चाललेलं आहे, आम्ही 1 इंच सुद्धा जागा देणार नाही, ही कौरवी वृत्ती आली कशी? आणि ही ज्या मुख्यमंत्र्यांनी बोलले ते मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्यांचे नेते तिकडे काय करतायत? महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती आम्ही कारवाई करू, काय मोगलाई आलेली आहे? महाराष्ट्राला 1 इंच सुद्धा जागा देणार नाही. संजय राऊत हे चीनचे एजंट आहेत, कोणी कसा शोध लावला तुम्ही? चीनचे एजंट. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातली 1 इंच सुद्धा, कर्नाटकातली 1 इंच, आम्हाला 1 इंच नकोच आहे, आमची जागा आम्हाला पाहिजे. जी आमची जागा आम्हाला तुम्ही घेतलेली आहे त्या महाजनांनी एक काहीतरी ती लाईन मारली, त्याच्याबद्दल सुद्धा त्या केस फॉर जस्टिस मध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे की कसा कसा अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे. ती कोणती गावं, तिकडे 60-70% ही लोकसंख्या मराठी भाषिक असताना सुद्धा कर्नाटकात टाकली गेली, हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. पण हे नुसतं आपण ऐकत चाललंय, कर्नाटक पुढे चाललेलं आहे, विधानसभा बांधतंय, उपराजधानी करतंय, बेळगावी करतंय, काही त्याच्यातनं निष्पन्न निघेल असं वाटत नाहीये. आणि खरंच आपल्याला या विषयामध्ये काही सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का? कारण ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत, आमचे मुख्यमंत्री मी राजकीय बोलत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? बरं, हा मुद्दा सोडवणार कोण? मला ठराव तुम्ही मांडणार आहात, हा ठराव नेमका असणार आहे काय? काय आपण विचार केलेले, शब्दांकन केले का त्याचं? माझं मत आहे हा ठराव असाच असलं पाहिजे की जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा सगळा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे, ही मागणी या ठरावाद्वारे आपण केली पाहिजे आणि विधिमंडळाकडनं केंद्राकडे पाठवली पाहिजे. केंद्रशासित करा प्रदेश, कारण दरवेळेला हे अत्याचार होतात. आम्ही काय करतो, नुसत्या बसेसना काळे फासतो, दोन चार काचा फोडतो, पण तिकडे नाथाभाऊ तिकडे त्या आपल्या मराठी माणसांना फरफटत नेलं जाते, लाठीमार केला जातोय. अगदी बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रामध्ये जायचंय हा ठराव पास केल्यानंतर ती महापालिका बरखास्त करण्यात आली. आज मी ऐकतोय की आपल्या काही ग्रामीण भागातल्या काही त्या परिसरातल्या ग्रामपंचायतीने ठराव केले कर्नाटकात जाणार. काय करणार होतो आपण त्यांच्याबद्दल? काय त्यांच्याबद्दल आपण शिस्तभंग किंवा राजद्रोहाचा खटला टाकणार होत का, जसं तिथल्या महापौरांवरती टाकलं गेलं होतं? नाही, त्यांनी महापालिका बरखास्त केलीच ना. आपण ग्रामपंचायत बरखास्त करणार आहोत का? कोणत्याही पक्षाच्या असो, आम्ही एवढ्या ग्रामपंचायती जिंकल्या, आम्ही एवढ्या हो तुम्ही जिंकल्यात, पण त्या जिंकलेल्या महापालिका ग्रामपंचायती जर महाराष्ट्राच्या विरुद्ध काही ठराव करत असतील तर तुम्ही अभिमानाने सांगणार आहात की ह्या आमच्या पक्षाने जिंकलेल्या ग्रामपंचायती आहेत का? बरखास्त करणार आहात, काय करणार आहेत त्याचा सुद्धा निकाल आज लागला पाहिजे. आणि ठराव करणार असाल तर बाकी मला वाटतं चर्चा चरवण करू नका, ते चिंगम चावल्यासारखं काहीतरी तोंड हलवण्यासारखं करून त्यांची थट्टा करण्याची आता गरज नाहीये. गेल्या अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या ती लोक सांगतात. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला गेलो होतो,
त्यावेळेला कोल्हापूरला मला तिथली ही आपण सीमा परिषद घेतली होती, लहान लहान मुलं येऊन त्यांनी एक दोन मुलांनी मला मिठ्या मारल्या होत्या आणि सांगले की आम्हाला वाचवा, आम्हाला कानडी शिकायची नाही, आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी भाषा शिकायची आहे. त्यांना मराठीमध्ये शिक्षण नाकारलं जाते, रोजचे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये नाकारले जातात. हे जर का आम्ही मागणी केली, ही जर मागणी आम्ही केली तर संपूर्ण देश आमच्यावर तुटून पडेल की तुम्ही भाषिक आहात, तुम्ही प्रांतीय आहात, तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात. पण कर्नाटकाबद्दल काय, कर्नाटक ह्या देशाचं राज्य आहे की नाही? जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक आहे तर कर्नाटकाला तो आहे की नाही? आणि सर्वोच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित असताना जे कर्नाटक सरकार बरं त्याच्यामध्ये एक विशेष राज्य पक्ष सरकार कोणाचंही असो या प्रश्नाबद्दल ते एकजुटीने उभे राहतात हे त्यांच्याकडनं आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे, आमच्यासारखी आपल्याकडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला अजूनही एकही कर्नाटकातला मंत्री असा माझ्या निदर्शनास आलेला नाही की तो महाराष्ट्रामध्ये येऊन बोललाय की जन्म घ्यावा तो महाराष्ट्रामध्ये घ्यावा असं एकसुद्धा बोललेलं नाही. पण दुर्दैवाने आपले तत्कालीन आणि आताचे सुद्धा मंत्री हे कर्नाटकात जाऊन बोललेले आहेत की जन्म घ्यावा तो कर्नाटकामध्ये घ्यावा. असे जर का राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असतील तर आपण किंवा त्या वादग्रस्त कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातल्या जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करायची? हे चंद्रकांत दादा म्हणतात जन्म घ्यावा तर कर्नाटकामध्येच. हुट्टी दरे कन्नड लल, थांबा जीभ अडकली तर माफ करा, हुट्टी दरे कन्नड नल्ली हुट्टू बेकू या गाण्याचे बोल म्हटले. हे काय कोणाकडनं हे करणार, काय ठरवतो रे तुम्ही काय करणार? पण आजच हे कर्नाटक सरकार का पेटलेलं आहे याचं कारण असं की जी एक चर्चा आणखीन या सभागृहात व्हायला पाहिजे होती ती म्हणजे जर आपण आपले आदर्श त्यांचा अपमान आपल्या राज्यातच व्हायला लागला आणि आपण ते मुकाटपणाने गप्प राहून जर का बघत बसलो तर इतर राज्यही आपलं राज्य तोडणार ना तर काय करणार? संपूर्णपणे हा जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो अत्याचार भोगत आलेला आहे. मुलं लहानाची मोठी होत आहेत, काही आता त्यावेळेची मी नावं घेतली सायनाक होते, बाबूराव ठाकूर होते, तर राहिले पण नाहीये. अनेक लोक मोठी होऊन निघून गेली आणि हळूहळू हळूहळू करत ती महाराष्ट्र एकीकरण समिती सुद्धा फुटली. त्यांचा आता संयम तुटत चाललेला आहे, धीर खचत चाललेला आहे. पण आज नाही तर कधीच नाही ह्या एका जिद्दीने आपण जर का उभे राहिलो नाही तर मला वाटतं नुसती ही बडबड, माफ करा करायची हा शब्द असंसदीय होईल, पण बडबड करण्यामध्ये अर्थ नाही आहे. जर ठराव करणार असेल तर हाच ठराव झाला पाहिजे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडीचा अत्याचार हा तिकडे थांबलाच पाहिजे आणि संपूर्ण प्रशासन जे आहे ते केंद्र सरकारने ताब्यात घेऊन आता केंद्र सरकार पालक म्हणून वागेल अशी एक अपेक्षा करतो. आणि मला असं वाटतं सर्वांचं जर एकमत असेल तर ही फिल्म त्यांना दाखवा, तो महाजन रिपोर्ट त्याचं जे काय आंतुलेने चिरफाड केली ती सुद्धा दाखवा. नाही सगळेच महाजन तसे असतात असं माझं म्हणणं नाहीये, सगळेच महाजन महाराष्ट्रद्वेष्टे असतात असं माझं म्हणणं नाहीये. काही महाजन हे महाराष्ट्रद्वेष्टे होते, काही महाजन आहेत की नाही याचा शोध लागू शकतो, पण सगळे महाजन हे महाराष्ट्रद्वेष्टे असतात असं माझं म्हणणं नाही. महाजन आयोग सगळेच महाजन तसे असतात असं नाही, पण म्हणून मी सांगतो की याची एक माहिती, कारण जर चर्चा होणार असेल, चर्चा करणार असू तर एका धाडसाने ती करण्याची गरज आहे आणि पूर्ण माहिती घेऊन ती करायला पाहिजे. बाकी चर्चा काय होणार त्यावेळेस तर मी असणारच आहे. माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील न येतील कधी येतील काय करतील, दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल, पुन्हा अर्धा विमान अर्धे वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही. पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे, विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.